आई तू सांगितल्याप्रमाणे सगळी भाजी आणली तिकडे तूच ठेव मला वृंदाकडे जायचंय वृंदाकडे तिची भाजी आणलीस भाजी नाही ग निरोप आणलाय शेजारच्या वाण्याचा तिने त्याच्याकडून काहीतरी उधारीवर वस्तू घेतल्या होत्या तर त्याचे पैसे द्यायचे म्हणून आठवण करून द्यायला सांगितलं त्याने त्या उदसेने दुसऱ्याच्या दुकानातून सामान वस्तू काहीतरी घेतलं तेही उधारीवर आता तुम्हीच बघा सासूबाई तुमचं नाक कापण्याची एकही संधी ती सोडत नाही प्रसाद आज जरा दादरच्या इन्स्टिट्यूटला जाऊन येतोस का हो जाईन ना तोच विचार करतोय अगं मी तो नंबर ह्याच्यात लिहून ठेवला होता तोच शोध पण पैसे प्रसाद आपण पैशाचा विचार नंतर करू पण तू आधी ऍडमिशनची चौकशी तर करून ये हा सीझन आहे ना ऍडमिशनचा ठीक आहे मी बघतो काय ते नाही बघतो नाही तू आजच्या आज जा प्रसाद तुला नाश्त्याला शिरा करू चालेल चालेल बाबा काका अहो तुम्ही कसे काय आलात एकदम या ना या नाही काका या बसा इथे बसा या ना बाबा बाबा थांबा मी पाणी घेऊन येते माझ्याच घरामध्ये माझं स्वागत असं पाहुण्यासारखं होईल असं वाटलं नव्हतं कधी असं काय बोलताय बाबा उलट आम्हीच पाहुणे होत इथे चार दिवसाचे हो ना बाबा मी आत्ताच आल्याचा चहा केलाय पटकन घेऊन येऊ आले काका प्रवास व्यवस्थित झाला ना तुमचा वा माझे कपडे बरे झालेत तुला तुझेच असल्यासारखे बाबा आई कशी आहे ताई रमली का होती तिकडे आता तिला बरं वाटत नव्हतं ना आणि तुम्हाला तरी करमतय का बाबा तिकडे ऑफिस वगैरे नसताना चाललंय आमचं असं रुकूटुकू आई सुद्धा रमली आता तुझी आणि मी रजा वाढवून घेतले थोडी चंदन सुद्धा छान रमली आता तिकडे अरे नकोय मला चहा घ्या ना हो बाबा तुम्हाला आवडतो ना अलग घातलेला आहे नाही नको उन्हाळ्याचा जास्ती चहा घेतला ना तर त्रास होतो मला काही होत नाही चालतो थोडासा खरंच नकोय सकाळपासून दोनदा झालाय माझा बर मग मी पटकन जेवण करते नाही जेवणार वगैरे नाहीये अगं घर माझा असलं तरी संसार तुझा आहे मुलीच्या घरी जेवायचं नसतं वडिलांनी बाबा असं का बोलताय असं परक्यासारखं का वागताय तुम्ही स्पष्ट सांग नाही तुम्ही राग म्हणून घेऊ नका पण तुम्ही दोघांनी इथं हे असं येऊन राहिलेलं मला आवडलेलं नाही आपल्या घरी परत जातो लाज तिला वाटेल नाही तिला अख्ख्या लिंबूवाडी समोर लाजीरवाण वाटायला लावलं ना मी कांताक चोर घेणे